चंडीगढ़ के मंत्री उदय सावंत पर बुधवार को राष्ट्रवादी कांग्रेस के मंत्री ने भ्रष्टाचार के साथ ही बोगस डिग्री का आरोप लगाया था। इन आरोपों का खंडन मंत्री उदय सावंत ने किया है। कालपासून उद्योग विभागाबाबत एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये केला गेला आणि त्याला जे काय उत्तर द्यायचं होतं ते महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी दिलेलं आहे। त्या मुद्द्यावरून आपलं एक लक्षात आलं असेल की आपणच बातम्या द्यायच्या, आपणच त्याची कात्रणं सभागृहामध्ये आणायची आणि काहीही झालेलं नसताना उगाच बोंबाबोंब करायची ही सवय काही लोकांना लागलेली आहे। हा जो कागद आहे आम्ही आज जाहीर करत नाही आहे, हा बॉम्ब माझ्याकडे ठेवला आहे मी, पण काल जे काही सांगितलं गेलं की 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे, 200 कोटी रुपयाला काहीतरी मान्यता दिलेली आहे, कॅबिनेट सब कमिटीनं पूर्वी नाकारलेला असताना कॅबिनेट सब कमिटीनं मंजूर केलेला आहे। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सरकार यायच्या अगोदर 18 महिने जर कॅबिनेट सब कमिटी झालीच नव्हती, जे रेकॉर्डवर आहे, त्याच्यामुळं एवढं डिपार्टमेंटला किंवा डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना फक्त राजकारणासाठी बदनाम करणं काही योग्य आहे असं मला वाटत नाही। काल जे काही सांगितलं गेलं की श्रीरामपूरची इंडस्ट्री आणि चिपळूणची इंडस्ट्री अशी एकत्र केली आणि 200 कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह दिला असा कोणीतरी फार मोठा विद्वानानं शोध लावला, मी आजपर्यंत म्हणजे थोडा वेळ का घेतला होता, मी थोडा विचार करत होतो की असं खोटं ब्रीफिंग करून नक्की काय साध्य होणार आहे। तर आज माझ्या लक्षात आलं की आमच्या विरोधातले खोटे पुरावे समोरच्यांकडे द्यायचे, त्यांना खोटं बोलायला लावायचं आणि त्यांनाच उघडं पाडायचं हे कोणतरी विरोधकांच्या बाबतीमध्ये फार मोठं षडयंत्र करतं आहे। आणि म्हणून मला सगळ्या आरोप प्रत्यारोप करणाऱ्या सगळ्या विरोधकांना मला विनंती करायची आहे की ह्याचं ब्रीफिंग योग्य घेतलं पाहिजे, ब्रीफिंग योग्य घेऊन आरोप प्रत्यारोप केले पाहिजे। मी तर कालच सांगितलं की ज्या मला लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा मनापासून आदर आहे, माझ्या देखील राजकीय जडणघडणीमध्ये मला या क्षेत्रानं भरभरून दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला कोणावरही आक्षेप नाही, परंतु काल जी बातमी छापली गेली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की 200 कोटीचा भ्रष्टाचार आहे, तर शेवटी मला देखील माझी बाजू मांडण्याचा अधिकार आहे, कायदेशीररित्या बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ज्या वर्तमानपत्रानं IQ बातमीवर ही बातमी दिलेली आहे त्याच्या संदर्भात मी कायदेशीर निर्णय घेणार आहे। पण दुसरी मला जी आश्चर्याची बाब वाटते की अभ्यास न करता विधानसभेमध्ये एखाद्या मंत्र्यानं 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे हे सांगण्याचं धाडस याला मात्र सलाम केला पाहिजे। म्हणजे एखादी खोटी गोष्ट कशी दाबून रेटून सांगायची ह्याच्यामध्ये जर पुरस्कार द्यायचा असेल तर आमच्या काही सहकाऱ्यांना देणं आता उचित ठरणार आहे असं माझं मत आहे आणि म्हणून सांगितलं हा जो कागद आहे हा मी अजून आपल्याकडे दिलेला नाही। मला त्यांना आवाहन करायचं आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये जे उद्योगमंत्री होते त्यांनी असा पत्राचा कॅबिनेट सब कमिटीचा कधी निर्णय घेतला आहे का? मागच्या 7.5 वर्षामध्ये हा जाहीर केला पाहिजे। तो इन्सेंटिव्ह किती 1000 कोटीचा द्यायचा मान्य केलेला आहे हे देखील जाहीर केलं पाहिजे, किती वर्षासाठी त्याचा बेनिफिट दिलेला आहे हे पण जाहीर केलं पाहिजे आणि आतापर्यंत किती इन्सेंटिव्ह दिला आहे हे जाहीर केलं पाहिजे। पण मी आज पत्रकारांच्या समोर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की जो निर्णय परवा आम्ही घेतलेला आहे ह्याचा 1 रुपया जरी इन्सेंटिव्ह म्हणून गेला असेल, 1 रुपया नाही 1 पैसा जरी इन्सेंटिव्ह म्हणून गेला असेल तर मी स्वतः राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे। परंतु ज्यांनी आरोप केलेत, ज्यांनी सांगितलं की 200 कोटीचा वास येतोय, 15 कोटीचा वास येतोय, त्यांनी हे साबित करावं की मी हा इन्सेंटिव्ह किती दिलेला आहे, किती करोडचा दिलेला आहे। आज माझ्याकडे तो कागद आहे, 1 पैशाचा देखील इन्सेंटिव्ह दिलेला नाही, फक्त धोरण म्हणून हा निर्णय घेतलेला होता, परंतु काही लोकांनी असंच धोरण बनवलं, किमान 1000 ते 1500 कोटीला इन्सेंटिव्हला मान्यता दिली आणि आज माझ्याकडे जो आकडा आहे तशा माझ्या ऑफिसमध्ये देखील 250 फाईल पडून आहेत।
फक्त राजकारणामध्ये स्वतःहून कोणाला त्रास द्यायचा नाही ही भूमिका माझ्यासारखा कार्यकर्ता घेतो, परंतु एखाद्याला बदनाम करणं, एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं ही फार चुकीची गोष्ट आहे। आणि म्हणून विरोधकांना मी आवाहन करतो की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, जशी 200 कोटी रुपयाचा बेनिफिट मी घेतला अशी बातमी तुमच्याकडे आली आणि 200 कोटी वितरित केले असं तुम्ही सांगितलं, तसं मागच्या 7.5 वर्षामध्ये अशाच पद्धतीनं कुठच्या कंपनीला इन्सेंटिव 1 ते 1.5 हजार कोटीच्या वर मंजूर झाला आणि किती कोटी रुपये उद्योग विभागाने दिले हे त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे। आणि त्यांनी जर 2 दिवसामध्ये नाही केलं तर कुणी किती इन्सेंटिव कुठच्या कंपनीला दिले हा कागद माझ्याकडे नक्की आहे आणि म्हणून या बाबतीचा मला खुलासा करायचा होता। कॅबिनेट सब कमिटी शिंदे फडणवीस सरकार यायच्या अगोदर 18 महिने झालेली नव्हती, 18 महिन्यानंतर कॅबिनेट सब कमिटी झाली, त्याच्यामध्ये काल श्रीरामपूर आणि चिपळूण ही जी काय लिंक जोडण्यात आली सी आणि डी किंवा डी आणि ए, तर या संदर्भामध्ये एखादं धोरण बनवल्यानंतर जर पैसे डायव्हर्ट केले असते, पैसे जर वर्ग केले असते, तर त्याच्यामधली एक ओळ महत्त्वाची आहे की जोपर्यंत 250 कोटीचा प्रोजेक्ट डी वर्गातला हा व्हायबल होत नाही तोपर्यंत 82 कोटीच्या चिपळूणमधल्या इन्व्हेस्टमेंटला, जी झालीच नाही अजून इन्व्हेस्टमेंट, त्या 82 कोटीपैकी 82 पैसे देखील इन्व्हेस्टमेंट झालेली नाही। आणि इन्सेंटिव्ह आपण कधी देतो, ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट होते आणि इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर GST च्या रूपानं किंवा टॅक्सेशनच्या रूपानं पैसे शासनाकडे येतात, तेच पैसे आपण इन्सेंटिव्ह म्हणून त्यांना देत असतो, शासनाचे पैसे आपण देत नाही। त्याच्यामुळं काही लोकांना याची माहिती नाही, खरी माहिती करून घेतली पाहिजे, चांगलं ब्रीफिंग करून घेतलं पाहिजे, म्हणजे तोंडावर आपटणार नाहीत। आज मला एक जाणवलं की काही लोक, काही यंत्रणा अशी आहे की चुकीचं ब्रीफ करून काही लोकांकडनं काही लोक वधून घेत आहेत, जेणेकरून ते तोंडावर आपटले पाहिजेत, हे ब्रीफिंग करणाऱ्यांची मानसिकता आहे।